नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातून मित्रांनो नगर तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची रोपं टाकली होती परंतु खराब हवामानाचा फटका बसल्याने जवळपास सत्तर टक्के रोपं ही जळून गेले आहेत त्यामुळे लाल कांद्याची लागवड घटणार असल्याचे चित्र हे तालुक्यात दिसून येत ता आहे आषाढी एकादशीला लाल कांद्याचे रोप टाकण्याचे काम शेतकरी सुरू करतात तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची रोपे टाकण्यात आली होती परंतु ढगाळ वातावरण सततचा पाऊस तसेच सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे रोपावर बुरशी व रोगाचा प्रादुर्भाव होऊन सुमारे सत्तर टक्के रोपंही जळून गेली शेतात पिकांची फेरपालट होत नसल्याचाही परिणाम पिकावर झालेला दिसून येतो चार ते पाच हजार रुपये पाहिले या भावाने बियाण्यांची खरेदी करून शेतकऱ्यांनी लाल कांद्याची रोपे टाकली होती परंतु खराब हवामानाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नगर तालुक्यात लाल कांद्याचे विक्रमी उत्पादन होते डोंगर उतार व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत लाल कांद्याचे उत्पादन जास्त होते गर्भगिरीच्या डोंगर रांगाच्या पायथ्याशी लाल कांदा जोमत येतो परंतु रोपेत जळून गेल्याने यावर्षी लाल कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज आहे लाल कांद्याची रोपे जळून गेल्याने शेतकरी आता रांगडा कांद्याकडे वळला आहे रांगडा कांद्याची लागवड लाल कांद्याच्या लागवडीनंतर व गावर कांद्याच्या लागवडीपूर्वी केली जाते रांगडा कांद्याची रोपे टाकण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे तालुक्यात रांगडा कांद्याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे नगर तालुक्यात बाजरीचे पीक जमात होते बाकीच्या खरीप पिकाच्या उत्पादनात देखील घट झाली लष्करी आळेमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होईल ढगाळ वातावरणामुळे मुगाच्या पिकात देखील घट झाल्याचे दिसून आले आहे लाल कांद्याचे रोपं वाया गेल्याने उत्पादनात घट होणार आहे ससेवाडी बहिरवाडी इमामपूर जेऊर परिसराला तालुक्यात लाल कांद्याचे पठार म्हणून ओळखले जाते येथील कांद्याची गुणवत्ता व विक्रमी उत्पादन राज्यात प्रसिद्ध आहे परराज्यातील अनेक व्यापारी या भागामध्ये स्थायिक होऊन कांद्याचा व्यापार करत आहेत जेऊर पट्ट्यात देखील लाल कांद्याच्या रोपाला मोठा फटका बसल्याचे चित्र हे दिसून येत आहे नवीन कांद्याचे रोपे टाकताना शेतकऱ्यांनी बुरशीनाशक बीज प्रक्रिया करावी वेळोवेळी बुरशीनाशक औषध पाण्यातून द्यावे तसेच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे एकच पीक न घेता पिकांची फेरपारट करावी अशी माहिती संदीप काळे कृषी सल्लागार साईनाथ कृषी उद्योग यांनी दिली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा